अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज पंचायत समिती येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सेविका उपस्थित होत्या. वारंवार आंदोलनं करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आज अंगणवाडी कर्मचारी संघटनेने येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या आंदोलनाला आमदार भारत भालके यांनी पाठिंबा देऊन आपल्या मागण्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवू, तसेच अंगणवाडी खात्याच्या मंत्र्यांना भेटून पत्र देऊन न्यायासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. या आंदोलनानंतर बाल विकासाच्या प्रकल्प अधिकारी व आमदार भारत भालके यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा छाया खंडागळे, आशा कांबळे, अलका रावळ, पुष्पा आदटराव, सुमन महामुनी आदी पदाधिकारी उपस्थित होते. विविध मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही तर काही जिल्ह्यातून मोर्चे व धरणेदार हा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला होता. परंतु झालं कसं, निवृत्ती वेतन आम्ही 3 लाख मागतोय, वाढीव मानधन मोदी सरकारनं द्यायचं कबूल केलेलं होतं परंतु त्यांनी अजिबात दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट, हे मोर्चा काढण्यामागचा उद्देश, धरणं धरण्यामागचा उद्देश, जे काही थकीत झालेलं आहे ते आम्हाला तात्काळ देण्यात यावं. आणि त्यानंतर आज आम्हाला एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद चांगला असा मिळाला की भारत नाना आमदार यांनी येऊन आमच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाषण करून दिली, त्यांनी आम्हाला मागण्यासाठी पाठिंबा दिला आणि तुमच्या हक्काबाबत मी वर मंत्रालयात पाठपुरावा करून लढणार आहे असं आश्वासन दिलं आम्हाला. आणि इथून पुढे जर या शासनानं कुणी आमचा विचार केला नाही तर आम्ही ह्यांना, आम्हाला जर मान नाही मिळाला तर आम्ही त्यांना मतही देणार नाही. आता आज ह्या नवीन सालात आम्ही हा संकल्प केलेला आहे.